नमस्कार मित्रांनो, सेट्स लावायला अजून थोडा वेळ आहे, तर तेवढ्या वेळात काहीतरी करायचं म्हणून म्हटलं की काहीतरी म्हणजे चांगलं काहीतरी करायचं आम्ही असं म्हणलो. तर सुयोगचे निर्माते सुधीर भट जवळजवळ गेली 12 वर्ष इथे नाटकं घेऊन येत आहेत. कदाचित एकच असा निर्माता असेल की जो इतकी हिया करून इतक्या वेळा नाटकं अमेरिकेत किंवा परदेशात घेऊन येतो. तर मी असा विचार केला की आज आपण त्याच्याशी गप्पा करून त्याला विचारूया की एक्झॅक्टली काय करतो तो, निर्माता म्हणजे काय असतो किंवा, आणि खूपच दिलखुलास माणूस आहे. तर एनिवे वेळ फुकट घालवत नाही, मी सुधीर भट यांना इथे पाचारण करायला सांगतो. सुधीर भट, नमस्कार. सुधीर, सर्वप्रथम खूप कष्ट, खूप मेहनत, बरेचसे प्लॅन्स फ्लॉप झाले, बऱ्याच जणांना व्हिसा मिळाला नाही, सगळ्या कटकटी करून तू एवढा हिया करून इथे आलास त्याबद्दल तुझे आभार, तुझं अभिनंदन. आणि सगळ्यात पहिलं आम्हाला पहिल्यांदा सांग की निर्माता म्हणजे काय करावं लागतं, निर्माता म्हणजे काय? निर्माता म्हणजे ज्या कुठलंही एक नाटक सिलेक्ट होतं तर त्या सिलेक्शनपासून ते कास्टिंगपर्यंत, म्हणजे नाटकाचं एक सिलेक्शन झालं की मग आपण एक आपलं स्वतःचा एक टीमवर्क तयार करायला लागतं, की स्वतःपुरतीच नाही पण एक डिरेक्टर, दोन ॲक्टर, तर दोन डिरेक्टर, दोन ॲक्टर, नेपथ्यकार, अशामध्ये ते स्क्रिप्ट वाचलं जातं. आणि मग निर्माता हा याचा प्रश्न येतो की पैसे घालणं त्या नाटकात, पैसे नाटकात घालणं, त्याचं कास्टिंग करणं. पण निर्मात्याची व्याख्या जर विचारली तर पिक्चरचा निर्माता आणि नाटकाचा याचा फरक काय पडतो, की नाटकातले नट कसेही जरी वागले, कसेही जरी वागले तरी पिक्चरच्या बाबतीत काय होतं, एक पिक्चरचं शूटिंग झालं की नटांचा संबंध तुटतो. आणि नाटकाच्या बाबतीत काय होतं की सतत आपल्याला काही नटांना कास्टिंग केल्यानंतर नाटकाला जर यश मिळालं तर बऱ्याच वेळा आपल्याला बरेच इन्सल्ट, म्हणजे इन्सल्ट इन सेन्स काही काही म्हणजे चुका नटांच्या, कोणाच्याही टीमवर्क म्हणल्या, ह्या सहन करायची ताकद लागते. ज्याच्यामध्ये जबरदस्त ताकद असते सहन करायची तोच पुढे जातो, नाही तर मागे जातो. कारण काय होतं, एक सुनील नारकर आहे माझ्यावर काम, एक 15व्या 20व्या प्रयोगाला ह्याची नाटकं काय वेगळी नाटकं सुरू झाली म्हणून मी त्याला ना बाजूला काढू शकत नाही, कारण ह्याला बाजूला काढलं तर परत नाटक पडतं. जेव्हा यश मिळतं तेव्हा खूप जबाबदाऱ्या वाढतात. म्हणजे मला जर विचाराल तर नुसते पैसे घालणं हा निर्मात्याचा भाग नाही, तर त्याच्याबरोबर कास्टिंग करणं, कास्टिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते नटांची, आपली काय ह्या सगळ्या गोष्टी निर्मात्याची हे पाहिजे. आता निर्माता म्हटलं तर एक कुठलंही कास्टिंग करताना तर हाय ते ह्याने कोणाकडे काम केलं आहे अगोदर, पण तो त्याच्याकडे कसा वागला आहे, म्हणजे हा वाईट वागला का तो अगोदरचा निर्माता त्याच्याकडे वाईट वागला, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बरं, मला एक सांग, निर्माता व्हायच्या अगोदर तू काय करत होतास? हां, निर्माता व्हायच्या अगोदर मी ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा आहे. मी थोडक्यात सांगतो की नेमकोत कामाला होतो इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये, त्याच्यानंतर IBM मध्ये नोकरी लागली कॉम्प्युटर्सला, IBM इंडियातली बंद झाली, मग त्याच्यानंतर मी हळूहळू हॉटेलमध्ये कामाला लागलो. हॉटेलमध्ये म्हणजे एक हिरालाल काशियाल भजीवाला म्हणून बॉम्बे सीपीटेकला एक हॉटेल आहे, मग त्याच्यात माझी काय हुशारी झाली तर मी गल्ल्यावर असताना बायका यायच्या, बसोग्राम खमणी आपो, पाव किलो ढोकळा आपो, खाटा आपो, आणि प्रत्येक खमणी खाटा फरसाण बुंदिया फुंदिया सगळ्याचे भाव वेगवेगळे आणि ग्राम वेगळे, म्हणजे 200 ग्राम फरसाण 400 ग्राम फके, ह्याच्यामुळे ना मेंदू इतका शार्प होतो, म्हणजे आज तुम्ही ना सगळे कॉम्प्युटरवर अवलंबून असतात ना, काही झालं तरी कॅल्क्युलेटर वापरतात, तो मला वापरायला लागला नाही. त्यामुळे ना तिकडे माझी हुशारी झाली. किंवा गुजराती बायका, म्हणजे नुसत्या गुजराती असं नाही, काही काही बायका कशा फसवतात, म्हणजे गल्ल्यावरच्या बायका कळलं का, म्हणजे गल्ल्यावर बस आपण असलो ना की गल्ल्यावर एक नोट 100 दिली तर ती आपल्या हातात ठेवायला लागते,
चुकून जर गल्ल्यात टाकली तर ती म्हणते मी 500 रुपये दिले होते. अरे हमणा तुम्ही 500 रुपये आपल्याला ने तर आपण काय हडबडून जातो, पण बाजूला गर्दी असते ना. आणि जास्तीत जास्त गर्दी असताना लोक दुसऱ्याला उल्लू बनवतात, हे कसं हे मी तिकडे शिकलो. मग नंतर मी लॉन्ड्री ते सोडून मी लॉन्ड्रीचा धंदा सुरू केला, कारण आम्ही जिकडे राहत होतो तिकडे एक लॉन्ड्री होती. मग लॉन्ड्री करत असताना लॉन्ड्रीच्या इथे मार्किंग असतं ना मागे एस जी बी, म्हणजे सुधीर वर्धन भट, तर इथे ना एस जी बी लिहितात. तर ज्या शाईनी लिहितात ती शाई इम्पॉर्टंट असते. सुरुवातीला जेव्हा आपण लिहायला जातो ना टाकानी तर ती कुठेतरी पडते आणि त्याचा डाग जात नाही. म्हणजे हे सगळं शिकत असताना एक दिवशी असंच झालं की लॉन्ड्रीचा धंदा करत असताना तो धंदा कसा हे करायचा, तर आमची एरिया थोडी अर्धी प्रॉस्टिट्यूट अर्धी अशी होती, नाही एरिया अशी होती. तर ऑपेरा हाऊसला चौपाटीवर ना दोन मोठ्या लॉन्ड्र्या होत्या, स्लो बॉक्स आणि लीच अँड वेबरनी. तर तिकडे जे जे त्यांचे गडी कपडे घेऊन जायचे ना, तर त्या लोकांना मी माझ्याकडे खेचलं. कसं तर माझ्याकडे ना साधारणपणे 100 रुपये बिल झालं ना, तर त्यांच्याकडे 450 व्हायचे. तर मी त्यांना सांगितलं की ह्याच्यातले 20% तुमचे. असं करून मी माझा धंदा वाढवला. एक दिवशी एक श्रीमंत प्रॉस्टिट्यूट होती खूप, नाही म्हणजे एक किस्सा म्हणून सांगतो. तर तिचा ना उजवा हात, इकडचा हात आहे ना तो फ्रिलवाला हात होता. तो फ्रिलवाला हात सकाळी ना तिने एक अर्जंटला फ्रॉक टाकला आणि खूप इम्पॉर्टंट मटेरियल होतं. आणि तो म्हणजे अर्जंट म्हणजे काय की सकाळी 8-8:30 दिलेला कपडा संध्याकाळी 7 वाजता इस्त्री सकट द्यायचा धुवून. तर संध्याकाळी ते सायकलवरून कपडे उपडे आले आणि त्या भैयाने ना ती एक हात जाळला इस्त्री करताना. तर इस्त्री करताना हात जाळला तर 7 वाजता तर ती येणार आणि ती लोक जेवढी बरी तेवढी वाईट. मग त्या सगळ्या ह्याच्यात मी लॉन्ड्रीचा दरवाजात बंद करून टाकला, कळलं. आणि मी 7 वाजता जाऊन तो फ्रॉक घेऊन लॅमिंटन रोड, पेडो रोड, वॉर्डर रोड करून एका ठिकाणी तो मला मटेरियल मिळालं. मग रात्री आमच्या जवळच एक टेलरिंग मुलगी शिकत होती, तिच्याकडनं अख्खी रात्रभर तो फ्रिल करून घेतला हात. आणि दुसऱ्या दिवशी तिला देताना तो हात इस्त्रीचा उलटा फोल्ड केला. तुम्हाला कळलं नाही हात पहिला करायचा आणि मग त्रास घालायचा, तर तिला तो कळलाच नाही. म्हणजे काय पण ह्याच्यात काय शिकलो असं जर तुम्ही विचाराल की जेव्हा जेव्हा बारीक बारीक गोष्टी येतात तेव्हा डिसिजन मेकिंग पॉवर हे काय होते कळलं का. एक दिवशी असंच मोरूच्या मावशीच्या वेळेला नाटकाच्या वेळेला 4 प्रयोग आणि 4:40 एक नटच आला नाही, कळलं. मग तो गडी कसा कट केला एंट्रीला, कारण लोकांना काय माहिती नसतं. आलेल्या पैकी 1-2% लोकांनी नाटक बघितलेलं असतं. तो पहिला गडीच कट करून टाकला, कळलं. म्हणजे माहीत नाही लोकांना काय स्क्रिप्ट माहीत नसते तेवढी. तर तो गडी कट करून विजय चव्हाण प्रशांतने आणि नाटकं पुढे गेली. म्हणजे असे वेगवेगळे. मग नंतर मी इंटिरियरमध्ये पडलो. मग बेसिकली मग मी नंतर इंटिरियरमध्ये पडलो. म्हणजे एकाने सांगितलं माझा ओटा करायचा आहे, मग मी ओटा केला, दुसरा केला, तिसरा केला. मग ते सगळे जॉब सगळे सोडले आणि इंटिरियर करायला लागलो. मग इलेक्ट्रिकल केलं, मग पेंटिंग केलं, मग सिव्हिल केलं. आज गेले 34 वर्ष मी माझा बेसिक धंदा इंटिरियरचा आहे. कारण नाटक करायचं असेल तर सपोर्ट लागतो एका मोठ्या धंद्याचा, तो म्हणजे इंटिरियर. म्हणजे मग एवढं सगळं लॉन्ड्री, हॉटेल, इंटिरियर, मग निर्माण काय भाव असं वाटलं? नाही काय होतं हे सगळं करत असताना माझ्या नाटक करायची खूप आवड होती. मी नेहमी बिल्डिंगमध्ये मला पैसे जे इंटिरियरमुळे बरे मिळायचे आणि माझं लग्न पण झालं होतं तेव्हा, त्यामुळे मी सुखी होतो थोडा. त्यामुळे नाही आणि तेव्हा म्हणजे काय होतं म्हणजे सुखी म्हणजे कोणत्या अर्थाने पैशाविषयी जरा बरे पैशाविषयी असायचे. बायको इथे बसली आहे जास्त काढा नका बसू. तर कांचन बसले म्हणले तर त्या नावाला ना पैशाविषयी बरं होतं. 1-1.5 महिना ना मी नाटकाच्या सगळ्यांना घेऊन तालमी करायचो. 8-10 वर्ष मी हे करायचो. म्हणजे सगळे कोणी लहान मुलं उतरली तरी त्यांना पेनसेट सगळ्या, म्हणजे मग आता प्रोग्रामच्या 3 दिवस सगळ्यांना पावभाजी खायला घाल, कोणाला प्यायला द्यायला, सगळं असं मी सगळे खर्च करायचो. पण त्यात मी एन्जॉय करायचो. अँड थिएटर ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला किती समाधान मिळतं हे ते करणाऱ्यालाच कळतं. पण जसं मी करत होतो मग एक दिवशी ना अशी इच्छा आली की नाटक करूया. नाटक करूया म्हटल्यानंतर कोणतरी म्हणाला नवीन कर, नाही मला असं वाटलं की मोरूची मावशीच करायचं. मग लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाला मला
काय करतोयस ते? म्हटलं नाही मला करायचं. मी पहिल्याला लक्षाला कास्ट केला होता त्या नाटकात. मग लक्षाने जेव्हा दोन नाटकं चालू होती, कुरटूर आणि शांतीचं कार्ड चालू आहे, मग लक्ष्मीकांत बेर्डे साहेबला विजय चव्हाणला गेलो, तर त्या टायमाला मी विजय चव्हाणला घेतलं. पण ह्याच्यात हे का केलं असं जर तुम्ही मला विचाराल, मोरूची मावशी का केलं, तर जुन्या टायमाला ना अकरावीला ना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2ab + b² किंवा त्रिकोणाच्या 3 कोणाची बेरीज 180 असते. हे जर 1961 साली ऑक्टोबरला आलं असेल तर ते 65 आणि मार्चला यायचं, हा, आणि ते 69 साली यायचं. तसं ना हे नाटक 8 वर्षापूर्वी दिलीप प्रभावळकर मी एक पुरुष बाई झाला होता वासूची सासूमध्ये, आणि गॅप पडली होती. म्हणजे कोणताही पुरुष बाई झाल्यानंतर काय होतं आणि केवढी गंमत येते ना, त्याला गॅप पडली होती. आणि अनायसे ते दिलीप कोलटकर आणि सगळ्यांनी ती गाणी बिणी करून पहिल्याच नाटकाला यश मिळालं. म्हणजे हे कधी कधी रॅरली होतं. म्हणजे जसं ना लास्ट मुदायला गेलं ना, तर जुगारात ना माणूस कसा अडकला जातो, तर पहिलं पॉईंट टाकलं तर खा 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 वाचतात पैसे, मग तो अडकत जातो नेहमीच आणि हळूहळू बर्बाद होतो. तसं तो नाटकात तसं आहे. म्हणजे नाटक हे एक वेळ आहे. पण मला सांग, व्यावसायिक आणि प्रायोगिक या दोघातला फरक काय, किंवा म्हणजे तू तुझ्या दृष्टीने व्यावसायिक नाटक काय? आता व्यावसायिक नाटकातले काही किस्से सांगतो मी तुम्हाला. व्यावसायिक नाटकात ना बेसिकली मी खूप नाटकं केल्यानंतर सांगतो, जाहिरातीत बंदूक नको. बंदूक बिंदू कशी आली ना की लोक येत नाही, कळलं? आमच्या मुंबईची गोष्ट सांगतो, जाहिरातीत बंदूक नको, रेप सीन बी नसेल ना. म्हणजे आपण खूप म्हणजे खरं नाट्य आहे. एक नाटक होतं की खरंच ना KM हॉस्पिटलची केस होती की एका नर्सवर रेप झाला होता, त्याच्यावर तर नाटक होतं नको म्हटलं. आणि माझ्यावर एवढा लोकांचा रेप माझ्यावरच असतो की माझी परिस्थिती कधी कधी बदलते अभिनयाची. पण तसं नको. एक दिवशी एक नाटक होतं, मोठा लेखक तो म्हणजे प्रशांत दळवी. तर प्रशांत दळवीला विचारलं, अख्खं नाटक लिहून झालं आणि त्याला विचारलं काय भाऊ विषय काय, तो म्हणाला दोनच पात्रांचं नाटक आहे. म्हणजे काय विषय तर सांग. काय नाही की आपली बायको आहे ती त्या ऑफिसरकडे झोपायला जाते, नको. लोकांना हे आवडतच नाही. लोकांना ज्या समाजातल्या गोष्टी आहेत आपल्या ना पटणाऱ्या, हे वेगळं केलं ना की मग ते छोट्या थिएटरमध्ये करायला लागतं, 50 माणसं 25 माणसं, मग आपले जास्तीत जास्त आपले नातेवाईक आई वडील तसे. त्या नाटकाचं नाव होतं चाऊल. पण ते मला बेसिकली मलाच जर आवडत नाही तर लोकांना मी काय कन्व्हिन्स करणार. कमर्शियल नाटक आणि ॲमेचर, आता काही काही ॲमेचर नाटकं खूप चांगली असतात, पण काही काही ॲमेचर नाटकं ना बसवणाऱ्याला पण कळत नाही, करणाऱ्यांना पण कळत नाही, पण त्याचे 10-12 प्रयोग होतात, पण त्याचं एक समाधान असतं केल्याचं. कारण काय होतं माहिती, ॲमेचरचं एक आमच्याकडे एक टाईम आहे, एक ते झोळीबिळी घेऊन ना ते रात्री ते नाटक तालीम संपलं की चर्चा करतात, एक प्रयोग संपला की चर्चा करतात, नंतर मग त्यांची प्रयोग संपल्यानंतर 10 प्रयोग संपल्यानंतर सुद्धा त्याची चर्चा कुठेच नसते त्या नाटकाची, त्याला ॲमेचर नाटक म्हणतात. बरं, आता ही जे नाटकाची हल्ली जी नावं येतात बघ, आता मी परवा काहीतरी लोचा झाला रे बघितलं होतं, तर कोणाला सांगू शकत नाही कुठच्या नाटकाला गेला होता लोचा झाला रे, किंवा आता तुझं एक नाटक आहे दिवसा तू रात्री मी, तर एका नाटकाची नावं झाली. पण मी काय म्हणतो की तुम्ही हे ठरवता कशी नाटकाची नावं? नाही, कधी कधी काय होतं निर्माता म्हणून ना खूप क्लासिक प्लेस काढून सुद्धा आपलं जर काय ग्राफ फायनान्शियली सुधरत नसेल तर काय कसा चाललाय त्याच्याकडे मला लक्ष द्यायला लागतं. म्हणजे हे दिवसा तू रात्री मी हे सगळे म्हणजे नाव तसं ठेवलंय, पण नाटकाचा संबंध त्याच्याशी एवढा नव्हता, पण नाटक बसतो. पण काय होतं कधी कधी नावावर नाटकं चालतात. म्हणजे मागे एक नाटक होतं तू फक्त हो म्हण, म्हणजे डबल मिनिंग, लता नार्वेकरनी काढलं होतं, सविता प्रभूने स्मिता दळवलं, नाटक चाललं. म्हणजे नाव हे खूप नाटकात इम्पॉर्टंट असतं. आता बघा 4 दिवस प्रेमाचे, म्हणजे 4 दिवस प्रेमाचे म्हणजे काय, हे आता 4 दिवस प्रेमाचे हा माझा विषय कळला का नाटकाचा. पण काय कसा झाला ते सांगतो एक किस्सा म्हणून. एक दिवशी कलम 302 म्हणून मी एक 2 पात्रांचं नाटक केलं होतं, मोहन जोशी आणि दिलीप प्रभावळकर, अप्रतिम नाटक, आउटस्टँडिंग. तर ते नाटक करत असताना गोवा दौरा होता आणि मस्त विमानाने प्रवास बिवास तिकडे जेवण बिवण सगळे चकाचक धमाल. येताना काय झालं, एअरपोर्टला गर्दी होती, एअरपोर्टला काय फ्लाईट लेट झालं, तर
मी म्हटलं मोहन जोशीला काय झालं असं दोन पात्रांचं चार पात्रांची नाटकं असतील तर बरी नाही डोक्यात धारणं विमानं गेला हरवेल. तर आम्ही बसलो असताना एका साईडला एक यंग कपल गोव्याची गोष्ट सांगतो एक यंग कपल हनीमून करून आलं होतं आणि त्यांचं संपलंच नव्हतं तो तिच्या तिकडे मांडीवरती काय करायचे असं आणि एका साईडला नवरा बायको आणि दोन मुलं झालेली नवरा बायको आणि दोन मुलं काळा अडून भांडत होते. म्हटलं हा विषय बघ चार दिवस प्रेमाचे कळलं. मग मी त्याचे ना विषय गोळा केले किस्से म्हणजे कसे तर एका दुकानाच्या बाहेर मी उभा होतो तिथं एक यंग कपल आलं आणि ती म्हणाली अहो एक पॉन्डशिप डबी घ्यायची पॉन्डशिप तर हा नवरा पुढे आला लग्न झालं नव्हतं नीट लक्षात घ्या आणि तो म्हणाला पॉन्ड्स ओक्स पॉन्डचा डबा कर ती म्हणते नको डबी पाहिजे हो डबी पाहिजे डबा घ्या ते हा साबण पाहिजे स्टॉप हे आणि नंतर हळू दे हॅनी फ्रेंच पाहिजे इवढे नको मी कुठे काय म्हटलं तुम्हाला हे सगळं झालं. लग्नानंतर एक वर्षाने परत तीच मंडळी आली आणि तो म्हणा ती म्हणाला मी नवऱ्याला हो तर पॉन्डचा डबा घ्या तर तो लांबूनच ओरडायला लागला डबा कसं वापरायचे डबी आता ना तुम्ही जर कधी कधी शिवाई पार्क चौपाट्यात अशा फेरी मारले ना तर एक यंग कपल बघितलं ना तर ते ना इतके स्वतःच्या प्रेमात असतात एक कोकोकला दोघा पितात चौपाटीवर रेतीत ना मग तो तिचं नाव लिहितो अलका मग तो अमोल लिहिणार मग हे मॅच करणार. पण जर तुम्ही त्याच कपलला दोन एक वर्षांनी स्टडी केलं तर एकटाना खड्डा करत असतो आणि दुसरा डोंगर बांधत असतो म्हणजे आणि म्हातार वयात जर जे मी बघितलं ना म्हणजे आता शिवाई पार्कला ना म्हणजे हे मी स्टडी केलं चार जण प्रेमाचे करत असताना हा विषय मी सगळा स्टडी केला. काय म्हणजे शिवाई पार्कला आणि संध्याकाळी फिरायला आलं नसताना तर त्या नवऱ्याने बायकोने कोणातरी डबा दिला असतो नवऱ्याच्या बहिणीला तो परत केलेला नसतो त्या डब्यावर एवढे भांडण करतात म्हणजे 12 फुटात बघत नाही तू डबा आणणारस की नाही तर मी येणार आणि आवाज धुवत चढवतात मागे बाजूला बघत नाही म्हणजे प्रेम करताना सुद्धा लोक बघत नाही बाजूला आणि भांडण करताना सुद्धा बघत नाही. आणि पण हे तुम्ही जर पुढे जाऊन बघाल तर काय होतं पुढे ना एक वय 50 नंतर ना नवरा बायको एकमेकांना घाबरतात मरणाला त्यामुळे ना ते सोडत नाही म्हणजे हा विषय मी त्याच्यात ना वेगवेगळ्या पद्धतीने स्टडी केला म्हणजे कधी कधी ना मन हे असं असतं की मन म्हणतं की हिला विचार पण कधी कधी पुरुषांच्या गट्सच नसतात तर कधी कधी पुरुषात गट्स नसतात मग ते ना आयुष्यभर स्वतःला भाजून घेतात कारण काहीतरी ही मुलगी गेली असं होत होतं त्यांचं. बरं सुधीरच्या खरंच आठवणी चांगल्या आहेत कारण यशस्वी निर्माता होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास त्याच्याकडे आहे आणि म्हणूनच तो आज 70-80 वर नाटकं केली आहेत एवढा यशस्वी आहे. पण एकच गोष्ट मला सारखी म्हणावीशी वाटते की एवढं यश असताना अपयश किंवा वाक्यात तुझं नाटक चालू आहे आणि तेवढ्यात एक छोटासा कुठचा निर्माता एक छोटं नाटक काढतो आणि ते भयानक चालतं तुझ्यासमोर मग ते फ्रस्ट्रेशन तू कसं पचवतोस? आता हे तसं आहे ना खरंच असं आहे की फ्रस्ट्रेशन अभाव जसा मेडिकल फील्डमध्ये एक डॉक्टर तर जास्त हुशार असतो पण त्याला प्रॅक्टिस नसते आणि दुसरा तो साधारण बरा असतो पण त्याला प्रॅक्टिस जास्त असते तसं ना नटात आहे तसं निर्मातात पण आहे. म्हणजे कधी कधी काय होतं आता एक्झाम्पल सांगतो माझं शिवाई मंदिरला ऑफिस आहे तर मी माझ्या गॅलरीत आलो ना तर सही रे सही की ते नाटक इतकं प्रचंड चाललं की म्हणजे खूप म्हणजे जर आकडा सांगत नाही पण खूप तर असं चाललं असताना आम्ही इकडे 101 नकळत काढतोय मित्र काढतोय हे काढतोय ते म्हणजे सगळे येतात टाळ्या बिळ्या वाजवतात काय सॉलिड नाटक काढलं पैशात काय मात्र फरक पडत नाही. आणि शेवटी यश हे पचवणं किंवा अपयश हे दोन्ही पचवणं कठीण आहे पण अशा वेळी मात्र खरंच बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेशन येतं आणि कधी कधी ना काही काही नाटकं मग बंद करायची पाळी. तर आता मला माझा महत्त्वाचा प्रश्न कास्टिंग कसं करतोस जर लोकांना तुला घ्यायचं असेल तुझ्या नाटकात तर तू कुठच्या कुठच्या गोष्टींचा विचार करतोस? बेसिकली ना नाटक आता एक समजा काही काही लोक ना वकील म्हणून जन्माला आले असतात म्हणजे बरा दिसतो पण जास्त चार शब्दाच्या बोलता येत नाही तर त्याला तो कायमचा आयुष्यभर ना वकील
डॉक्टर यांचे रोल असतात बघा, दिसायला बरे नट, पण त्याला काय बाकी त्याच्या वर आणणार ना की वांदे द्यायचे, म्हणजे तो तपासाच्या पुरती कामाला असतो डॉक्टर, पुढे नाही. पण काही काही नट आता फक्त नट घेताना ना बाकी सगळं खूपच बघायला लागतं. कारण काय होतं मग त्याला किती व्यसन आहे त्याचं, नाही जेनी सांगतो त्याचं कोणाशी लफड आहे का, मग त्यांनी कोणाचं नाव सजेस्ट केलंय का, आणि त्यांनी कोणाचं नाव सजेस्ट केलं असेल तर त्यांचं काय आहे हे बघायला लागतं. कारण पुढे आम्हाला संसार करायचा असतो ना त्यांच्यावर. म्हणजे एक आहे त्या नाटकात नटाचं स्पीच म्हणजे काय बोलतो ते ऐकू येतं का, कारण स्पीच हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे नाटकाच्या बाबतीत. आज बघायला गेलं तर मराठी रंगभूमीवर 70% नट काय बोलतात तेच कळत नाही. नाही खरीच गोष्ट आहे, आपल्या म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय होतं ते अंगाची हालचाल मात्र चिकार करतात. म्हणजे नाटकात काय झालं आमच्या इथे मुंबईत सर्कशी बंद झाल्या त्यामुळे नाटक सर्कस जायचं. पण हे कास्टिंग करताना मग स्पीच तिचं दिसणं, आता कधी कधी काही काही रोल असे असतात की आता तुम्ही बघितलं आताचं पहिलं नाटक की त्याच्यात ना मग ती जी दाखवली आहे मेन रोल हिरोईन पण ती खूप सुंदर घेऊन चालत नाही म्हणजे देखणी. आता कधी कधी काय होतं ना, आज आजची परिस्थिती अशी आहे की रंगभूमीवर ना असं एक नाटक आहे की दिसायला सुंदर मुलगी पाहिजे, मग मात्र प्रॉब्लेम माझा हल्ली सुंदर मुलीच नाही नाही खरंच नाही आहे. त्या काय सुंदर म्हणजे एकाची उंची 5-3 इंचावर नाही कळलं, मग तिचं काय म्हणजे बऱ्याच काय काय गोष्टी आम्ही करून मग तिला सुंदर करतो. बरं नाही नटांचं सांगतोस की बऱ्याचदा कसं असतं की सिनियरिटी प्रमाणे तुम्ही नावं देता ना की अशोक सराफ असेल किंवा रिमा लागू आणि किंवा कधी कधी तुमचं शेवटी असतं आणि प्रशांत आमले, काय गणित काय किंवा ह्याच्यात काय प्रॉब्लेम झालं का तुझे? हे खरं सांगायला गेलं ना ही आणि ही पद्धत काशीनाथ गाणेकर पासून चालू होत आहे जुन्या काळात की बरेच नाटक तुझ्या भाषे की त्यांनी कुठले नाटक केलं आणि काशीनाथ गाणेकर असेल तर त्याच्या पुढे ना आणि काशीनाथ गाणेकर लावलं की यू विल नॉट बिलीव्ह 3 तासात हाऊसफुलचा बोर्ड लागायचा. आणि ही खरं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे त्या रांगा म्हणजे बरेच गुंततार होते त्याची किती नाटकं झाली ना गाणेकरांची म्हणजे त्याला तिथून आणि सुरू झालं. मग काही काही मग ते डॉक्टर लागू करायचं पण खरे जे मोठे नट आहे ते कधी सांगत नाही मला आणीमध्ये घाल का 4 आणीमध्ये घाल का 16 आणीमध्ये घाल. पण जे स्वतःविषयी कॉन्फिडन्स नटलेले नट नेहमी सांगतात की माझं नाव घाल. आता कधी कधी असं होतं ते एक नटी होती आणि माझं एक नाटक होतं आणि मला सकाळी उठून फोन आला तर काय काय जाहिरात बरोबर नाही आली म्हटलं काय आलं नाही काय काय अर्थच नाही तुझ्या जाहिरातीला म्हटलं आता तुझा तर फोटो व्यवस्थित दिसतोय काय काय आलं नाही रे काय नाही. मग तिला असं म्हणायचं होतं की प्रशांतच्या ठिकाणी माझं नाव आणीमध्ये पाहिजे. आता खरं सांगायला गेलं तर प्रशांतने मला कधीच सांगितलं नाही की माझं नाव आणीमध्ये पाहिजे, खरंच नाही सांगितलं, कधीच नाही सांगितलं. पण मी तिला म्हटलं आता मला माहिती होतं की काय म्हणायचं ते तिला ते मला माहिती होतं. मी म्हटलं आता तुझा फोटो तर दिसतो आता जर उद्या गांधीजींचा फोटो लावला आणि खाली दिलं हे गांधी आहे. आता कधी कधी काय होतं 10 नट असतात आणि तिघांचे फोटो असतात आमच्या जाहिरात मेन नटांचे फोटो असतात मग बाकीच्यांच्या 7 जणांची नावं टाकली पाहिजे असं मला वाटतं. कळलं की नाही हिचं नाव परत कोणतं आणि आता खरं ह्या गोष्टी आहेत ना म्हणजे एक किस्सा सांगतो. डॉक्टर लागू आणि प्रशांत दामले वंदना गोपते असं मोस्ट रवी पटवर्धन हे आमचं सुंदर बी होणार म्हणून एक नाटक होतं. एक दिवशी डॉक्टर लागूने मला बोलवलं बोलून ना निरोप देऊन बोलवलं आज तू प्रयोगाल आहे बरं आलो तर म्हणाले प्रशांतची एंट्री होती म्हणाले जाऊन बघ जा म्हटलं काय टाळ्या वाजल्या कडाडून टाळ्या म्हटलं काय नाही बरोबर आहे सगळं ते नाही टाळ्या किती आल्या बघितलेस का म्हणतो हो बघितलं आजपासून प्रशांतचं नाव आणीमध्ये पाहिजे माझं नाव टाकायला तर मी प्रयोग नाही करणार. मग प्रशांत मी जाऊन सांगितलं की डॉक्टर म्हणतात की असं तर तो म्हणाला माझं नावच पुसुटतात म्हणजे काय हे एक मोठेपणा आहे. तर मध्ये आम्ही आप्पा नाटक केलं बघा दिलीप प्रवळकर विक्रम गोखले तर त्या दोघांनी ना मला कधीच सांगितलं नाही माझं नाव आणि पण हा आमच्या इकडे महत्वाचा घटक आहे. कधी कधी हे आणि नाही टाकलं ना तर नाटकाला नट पण येत नाही म्हणजे हे आणि खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते जुन्या टायमाला 16 आणे झाले 12 आणे 8 आणे झाले तरी आणे विसरले नाही
पण मला एक सांग, हे आता आणि टाकतोस किंवा बुकिंग असतं, बुकिंगचं नट म्हणजे काय की बाबा कोणाच्या नाटाच्या नावावर तू आता काशीनाथ घाणेकरचं म्हणतोस की नाव टाकल्यावर माणसं येतात यायची जुन्या टायमाला यायची. आता नाही म्हणजे आता मधल्या पट्ट्यात म्हणतो एक 7-8 वर्ष प्रशांत हा लोकांना आवडायचा. म्हणजे प्रशांत आवडायचा म्हणजे आम्ही साधारणपणे नेहमी म्युझिकल नाटकं काढायचो, त्यामुळे त्या प्रशांतला होतं दिलीप प्रभावळकर विक्रम म्हणजे. पण आता काय झालंय की हे जी नट दिसतात म्हणजे उदाहरण हा एक नट लोकांना आवडतो, पण हा जर येता जाता टीव्हीवर दिसायला लागला ना तर ह्याची किंमत कमी होते. आणि लोक काय म्हणजे कारण काय होतं मी तुला नाही म्हणत म्हणजे असं तर म्हणजे काय होतं टीव्हीवर केलेलं काम ते पण लोकांना आवडायला लागतं. आता कधी कधी काही काही नटा काय करतात की अगोदर दिसायला बरेच म्हणजे 15-20 मार्काच्याच असतात, त्याच्यात ते जाऊन ना सिरियलमध्ये काम करताना भूताभिताची कामं करतात, भूत रात्री स्वप्ना चेकिंग बेटकिंग. लोकांना अगोदर सरळ बघताना त्यांना कंटाळा येतो, तर मग त्यांना अशा नटांना मी घेतल्यानंतर माझ्या नाटकावर मात्र परिणाम होतो. म्हणजे आता प्रशांत मधल्या पट्ट्यात होतं, पण जेव्हापासून त्यांनी टी व्हीवर कामं खूप सुरू केली तर मग असं होताना मग त्यांच्या हे जे हा म्हणतो ना बुकिंग, तर ते बुकिंग खाली यायला लागतं. पण मला एक सांग, तू इतक्या नाटकांबरोबर काम केलंस, राजा गोसावी म्हण किंवा प्रशांत नाम म्हण, काहीतरी असे किस्से सांग की जे लोकांच्या शेवटपर्यंत लक्षात राहत. कधी कधी काही काही गोष्टी आहेत ना त्या फाजील पडतात थोड्या. आता म्हणजे काय करत कळत नाही मला, पण किस्सा म्हणून सांगतो, सांगायचं नाहीये मग सांगत आता सांगायलाच पाहिजे. राजा गोसावींनी माझ्याबरोबर 1986 साली काम केलं. खरं म्हणजे खूप मोठा नाही, मोठा खूप मोठा, पण माझ्यावर काम केलं पहिल्यापासून. तर लोकांनी सांगितले हा काय तुझ्यावर काम करणार नाही, कारण याचे काही ठरलेले नटे आहेत त्यांना तू घ्यायला पाहिजे. तर ते लोक त्या नट्यांची भाषा असं म्हणायचे की तो डबा त्यांचा डबा, म्हणजे राजा गोसावींचा डबा घेतल्याशिवाय ते काम नाही करणार, त्या नटीला ते डबा म्हणायचं. तर मी गेलो पहिल्यांदा असे बालगंधर्वला आणि म्हटलं राजाभाऊ रमाच्या ओपड्यातला मेन रोल आहे, त्यांना अत्रेबित्रे जे नाटकं माहिती होतं, मी त्यांना म्हटलं की असा असा रोल आहे. तर म्हणाले हा सुधीर तुझं नाव तर सॉलिड ऐकलं आहे, असा आहे तसा आहे तू, पण माझी एक अट आहे ती पण तू ऐकलीशील सगळ्यांनी. ते म्हणाले काय माहिती आहे का की मी आहे ना माझा डबा मी घेऊन येतो, मी लोकांच्या डब्यात खात नाही. मी एकच सेकंद विचार केला आणि त्यांना म्हटलं राजाभाऊ तुम्ही इतके दिवस तुमचा डबा घेऊन येतात ना, आता तुम्ही घरी खाऊन येत जा. आणि त्या एका किस्स्यावर त्यांनी सांगितलं नाही तू सांगशील त्या नदीवरून मी काम करतो. म्हणजे चला हे सुरू झालंय. 2-3 गोष्टी फक्त मला एवढ्या आवर्जून सांगाव्याशा वाटतात की सुधीर आणि माझी जवळजवळ 12 वर्ष ओळख आहे आणि एक तक्रार मी याच्या बाबतीत नेहमी ऐकतो की हा सगळ्या नटांना नाईट्स जास्त देतो, खूप पैसे देतो आणि त्यामुळे सगळ्या नटांची वाट लावतो, कारण ते बाकीचे निर्माते तेवढे पैसे देत नाही. तर ह्याला हे बिर्याणी देणारे म्हणतात आणि बाकीचे लोक वडापाव देतात, तर मला त्याच्याबद्दल एकदा एक सांग. काय होतं आता ना सगळे नट सिरियलमध्ये आणि जातात ना त्यांना सॉलिड ट्रीटमेंट मिळते, अशा वेळी ना सतत नाटकाच्या तालमीला वडापाव देणं हे मला स्वतःला शोभत नाही. आणि मी पहिल्यापासून त्या टेंडन्सीमध्ये नाही आहे, तर मला याविषयी असा प्रश्न विचारला मुंबई की तुम्ही बिर्याणी देऊन नट फोडता, म्हटलं असं काय नाही आहे रे, काय होतं माहिती आहे वडापाव दिला ना की बुकिंग पण वडापावचं होतं आणि बिर्याणी दिली की बिर्याणीचं होतं, म्हणून मी बिर्याणी देतो म्हटलं. बरं आता एकच फक्त विचारायचं की जवळजवळ 9 वेळा सुधीर आज इथे अमेरिकेत आला आणि ऑफकोर्स आपण येतोय याचा अर्थ त्याला फायदा होत असणार, राईट? तुला फायदा होत आहे. फायदा बिदा काय माझं काय आलं 1997 साली मी पहिला 4 दिवस प्रेमाचं घेऊन बॉस्टनला आलो, त्याच्याबरोबर मी इस्रायलला गेलो होतो, त्याच्यानंतर मी तेव्हाच प्लॅन केला आणि 4 नाटकं घेऊन मोठी गँग घेऊन इकडे आलो. तर तुमच्याकडे आलो तुम्ही 4 नाटकं घेऊन 98 ला. तर पण 98 ला नुकसान झालं, 99 ला दुसरं काय जर उद्योग केला आणि त्याच्यामुळे नुकसान झालं, 2000 साली झालं, 2000
एक सारी मात्र आमचा दौरा बरा गेला तो म्हणजे नांदा सौख्य बरे जो आम्ही बीएमएमला कलगरीला आलो होतो 2002 प्रचंड वाईट गेला आणि ते 2001 ला 9/11 झालं होतं.